नमस्कार, जय हिंद मित्रांनो। गेली 5000 वर्ष शिक्षणाची गंगा बहुजनांच्या दारापर्यंत पोहोचलीच नव्हती आणि अशा काळामध्ये ज्या काळात महिलांना घराचा उंबरठा सुद्धा ओलांडण्याची परवानगी नव्हती त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले यांनी रस्त्यावरून आशिया खंडातली पहिली मुलींची शाळा सुरू केली। आज त्याच सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आहे। त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि विनम्र अभिवादन करतो। सर्वांनी लक्षात घेण्यासारखी गोष्टी आहे की ज्या काळात फक्त ती एकटी महिला होती की जिने हे पुढाकार घेतला आणि तिनं आज हे सिद्ध करून दाखवले। आज जेवढ्या पण आज महिला शिक्षक शिक्षण घेत असतील भारतामध्ये त्या पूर्ण म्हणजे सावित्रीबाई फुल्यांचं देणं आहे। आणि आज म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी की आज महिला वर्ग त्यांनाच आज मला वाटते विसरत चाललेला आहे, कारण की आज महिला शिक्षण शिकल्या पण सुशिक्षित झालेल्या नाही आहे। तुम्हाला सांगतो की आज राजकारणामध्ये 50% महिला आरक्षण आहे, पण खरंच त्या महिला राजकारणात राजकारण करतात का? सर्वात मोठा विषय आहे की त्यांचे नवरे करतात, है ना। दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या क्षेत्रात आता सामाजिक क्षेत्र बघा, त्याच्यात महिलांची संख्या कमीच असते। तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझं सांगणं आहे की महिला वर्गाला एवढं मोठी संधी उपलब्ध आहे, महिला वर्गाने त्याचं संधीचं सोनं केलं पाहिजे। आणि नक्कीच असं म्हणणं नाही की महिला कुठं नाही आहे, महिला तर या जगातल्या टॉपचे जेवढे क्षेत्र असतील त्या क्षेत्रांमध्ये प्रगत होऊन क्रांती करून ठेवलेली आहे, पण ह्या फक्त निवडक, तर बाकीच्या ज्या आहेत त्या सर्वांना सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही कशाला मागायला येतात? ज्या काळात काहीच नव्हतं त्या काळात सावित्रीबाई फुलेंनी एवढा मोठा पुढाकार घेतला, तर तुमच्यासाठीचं सर्व साधनं उपलब्ध आहे। कोणी तुमच्या अंगावर शेण फेकणारं नाही आहे, कोणी तुम्हाला मनात अडवणारं नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही काऊन करून राहिला बा? माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सर्व पुढाकार घ्या आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा, कारण की येणारा काळ हा महिलांचा आहे असे आमचे खेडेकर साहेब हर वेळेस म्हणतात की येणारा काळ हा महिलांचा आहे, त्यामुळे महिलांनी याच्यावर लक्ष देऊन समोर येणं गरजेचं आहे। धन्यवाद। जय हिंद। भारत माता की जय। वंदे मातरम। इंकलाब जिंदाबाद।